नमस्कार, मी नंदेश केळकर। माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी। मुंबई गोवा महामार्ग पावसाळ्यात धोकादायक स्थितीत, महामार्गावरती दरड कोसळण्याची भीती कायम, तर काही भागात काम अर्धवट व निकृष्ट दर्जाचे। महाड दासगाव मधील ग्रामस्थांनी संबंधितांना दिले लेखी निवेदन। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील भोसते घाटातील गतिरोधक ठरत आहेत अपघाताला निमंत्रण। गतिरोधकांमुळे अपघाताचं प्रमाण वाढले। कालच्या दिवसात 2 कंटेनर्सचा अपघात। रामराज बस स्टँडच्या कामाला सुरुवात। ग्रामस्थांच्या मागणीनुसार अखेर अलिबाग येथे काम सुरू। लोणावळा खंडाळा हाऊसफुल, पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। पाहूया सविस्तर वृत्त। कोकणात जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम मागील 17 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे, तर ज्या ठिकाणी कामे झाली आहेत ती अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत। याचा प्रत्येक पावसाळ्यात या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना प्रत्यय येतो। त्याच पद्धतीने यावर्षी देखील याच महामार्गाची दुरावस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही। खरं तर महामार्गावरती पावसाळा सुरू होताच कोसळलेल्या दरडीवरून आता सिद्ध झालेलं आहे। पहिल्याच पावसात महाडजवळील नळगाव हद्दीमध्ये पहिल्यांदा दरड कोसळण्याचा प्रकार घडला। त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या महाड येथील अधिकाऱ्यांनी महामार्गावरील धोकादायक ठिकाणची पाहणी करणे आवश्यक असतानाच महाडजवळील केबुर्ली साहिलनगर येथील पोलीस चेकपोस्ट येथे पोलीस वाहनांची तपासणी करीत असलेल्या पोलिसांच्या समोरच दुसरी घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळाले। राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या महाड येथील अभियंता आकांक्षा मेश्राम यांना याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी लेखी स्वरूपात निवेदन दिले असता दासगाव विभागातील स्थानिक ग्रामस्थ नेमकं काय बोललेत आपण पाहूया। सध्या महाड तालुका हद्दीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरडी कोसळण्याच्या मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे। पहिल्याच पावसामध्ये शेळा नाक्याच्या ठिकाणी दरड आली आणि मात्र कुठली जीवितहानी झाली नसली, तरी आता सध्या आज सकाळी जवळपास 12 वाजताच्या सुमारास साहिलनगर या ठिकाणी छोट्या मातीचा दगडी खाली आल्या। अशा पद्धतीत केंबुर्ली वाकण्यामध्येही तशीच परिस्थिती आहे आणि दासगाव गाव हद्दीमध्ये खिंड आहे त्या ठिकाणी अशीच परिस्थिती आहे। सध्या या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा आणि प्रवाशांचा कधीही काही होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाट सध्या एक चिंतेचा विषय ठरला असून एका दिवसात 2 कंटेनरचा अपघात होऊन 2 जण किरकोळ जखमी झाल्याच्या घटना घडल्यात। स्पीड ब्रेकर रात्रीच्या वेळी न दिसल्यामुळे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर जम झाला व चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून काल सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास अपघात झालाय। त्यामध्ये कंटेनर चालक गंभीर जखमी झालेला आहे। त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्याचप्रमाणे काही तास अगोदरच त्याच ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाट या ठिकाणी चालकाचं वळणावरती नियंत्रण सुटून डिव्हायडर तोडून एक कंटेनर विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये घुसला। या अपघातात देखील चालक किरकोळ जखमी झालेला आहे। अपघातात गंभीर जखमी झालेल्या टँकर चालकाला खेडमधील रवी पवार, रुपेश पवार, गणेश पवार, नाना पवार तसंच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी टँकरमधून बाहेर काढून रुग्णालयात नेलंय। भोसते घाटातील अवघड वळण हे अपघातांना कारणीभूत ठरत असून पावसाळ्यामध्ये या घाटात टाकलेल्या मोठमोठ्या गतिरोधकांमुळे वाहनांचा अपघात होत असल्याचं चालकांचं म्हणणं आहे। उसके बाद में जब गाड़ी मेरी वहाँ पर स्पीड ब्रेकर जम थी, फिर उसके बाद में गाड़ी का गियर रिटर्न डालना चाहा, मैं ब्रेक मार के गाड़ी का गियर रिटर्न नहीं पड़ा, ब्रेक फेल हो गया उन्हीं पर। पहले से मैं ऊपर से स्लो ही आया था, ज़्यादा स्पीड में भी गाड़ी नहीं, मेरा रोड गाड़ी था, ब्रेकर ना दिखा इसकी वजह से ब्रेकर मेरा जम्प कर गया पहला ब्रेकर। ओके, आप किधर से किधर जा रहे थे? मैं नाटे से आ रहा हूँ, बम्बई जा रहा था। खेड दापोली रस्त्यावरती बजाज पल्सर दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली। घटनेवेळी क्लासिक सिस्टममधील कर्मचारी दीप्तेश शिबे
यांनी प्रसंगवधान राखत आग विझवण्यास मदत केली, त्यामुळे पुढील होणारा अनर्थ देखील टळला. रामराज येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार रामराज बस स्टँडच्या कामाला सुरुवात करण्यात आली. ज्यावेळी रामराज पंचक्रोशीतील अनेक नागरिक त्यावेळेला उपस्थित होते. यावेळी वरंडे ग्रामपंचायत सरपंच सुधीर चेरकर, भाजप रोहा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष महेश ठाकूर, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदेश पालकर, महेश माने, भाजपा कार्यकर्ते चंद्रकांत जावरे, भाजप रामराज विभाग प्रमुख अजिंक्य पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते व रामराज विभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळेला उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळा तब्बल 1.5 महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर कालपासून सुरू झाल्या. 1.5 महिन्यानंतर शांत असलेल्या शाळांमधून आजपासून किलबिलाट पाहायला मिळतोय. शाळांची कालपासून घंटा वाजली असल्याने विद्यार्थी वर्गासह शिक्षक वर्गात आनंदाचं वातावरण पाहायला मिळाले. नवीन शाळा, नवीन दप्तर यासह नवीन शिक्षक आणि आईचा हात धरून नवीन मुलांनी शाळा गाठली. नवीन प्रवेशाबरोबरच काही जुने सवंगडी पण शाळेत तब्बल 1.5 महिन्यानंतर भेटलेत. मे महिन्याच्या सुट्टीतील गमती जमतीबरोबरच विद्यार्थी नवीन वर्गाच्या 2024-25 शैक्षणिक वर्षाची सुरुवात झालेली आहे. पहिली आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांचं वाजत गाजत स्वागत हे प्राथमिक शाळेतून झालेलं आहे, तर पाचवी आणि आठवीच्या नवीन मुलांचं सिंधुदुर्गातील माध्यमिक शाळेतून झालेलं आहे. यावेळेला मोफत पुस्तके शाळांमधून वाटण्यात आले, तसेच विद्यार्थी वर्गात आनंदाचं वातावरण देखील पसरलेलं आहे. या पहिल्याच दिवशीच्या स्वागतासाठी शाळा प्रशासनाने जोरदार स्वागत देखील विद्यार्थ्यांचं केलं आहे. शासनाच्या नियमानुसार सर्व शिक्षा अभियानची 5वी ते 8वीची पुस्तकं आज पहिल्याच दिवशी मुलांना वाटण्यात आलेली आहेत, आणि ती वाटत असताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून एक खूप समाधान होत आहे. त्याबद्दल शासनाचे खूप खूप आभार आहेत की दरवर्षी त्यांना नवीन पुस्तकं नवीन सगळं मिळत असल्यामुळे त्यांचा आनंद आणखीनच द्विगुणित होत आहे. मुलांच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद बघू शकता की ती सगळे हसत खेळत सगळ्यांचा त्यांचा आनंद दिसत आहे. नवीन पुस्तकं मिळाल्याचा एक आनंद, नवीन पुस्तकांचा आवाज सुंदर त्यांच्या ह्याच्यात भिजलेला आहे, आणि अशी ती उत्तरोत्तर त्याप्रमाणे प्रगती करतील अशी मला आशा वाटते. शैक्षणिक वर्ष 24-25 आज पहिला दिवस आहे आणि अत्यंत उत्साहात आम्ही हा आज सकाळी सगळ्या पालकांचं आणि नवीन विद्यार्थ्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे. या विद्यालयामध्ये नवीन येणारे विद्यार्थी आहे आणि त्याचबरोबर आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी जवळजवळ 1.5 महिन्याच्या तब्बल रजेनंतर आज शाळेमध्ये अत्यंत उत्साहाने, मला वाटत होतं शनिवार असल्यामुळे मुलं काही येत येणार नाहीत, पण जवळजवळ 95-98% हजेरी आज आहे. अत्यंत उत्साहात ही सगळी मुलं आलेली आहेत आणि खूप छान आम्ही आता हे वर्ष चालवणार आहोत. आमच्यामध्ये सुद्धा उत्साह आहे, अगदी फ्रेश होऊन सगळी मुलं आलेली आहेत. नवीन शैक्षणिक धोरण जे आता येत आहे त्याचीसुद्धा अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे या सगळ्या अंमलबजावणीमध्ये आम्ही त्याची हे घेऊन त्या पद्धतीने काम करणार आहोत. अत्यंत उत्साहाने आम्ही सगळेजण काम करून या प्रशालेमध्ये मुलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. शाळेचा निकालसुद्धा खूप आमचा छान आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही दृष्टिकोनातून आमचा निकाल नेहमीच उच्च असतो आणि त्याप्रमाणे यावर्षीही असेल अशी आम्हाला खात्री आहे. नवीन वर्ष सुरू झाल्यामुळे 5वी आणि 8वीमध्ये नवीन आलेली जी मुलं आहेत त्यांना आम्ही गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं आहे आणि त्या मुलांना त्यांचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सलग 3 दिवस सुट्टी असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात खंडाळा लोणावळा या ठिकाणी दाखल झालेले आहे, त्यामुळे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक जण लोणावळ्यात येत आहेत. सलग सुट्ट्यांमुळे लोणावळा शहर परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. लोणावळा, खंडाळा, त्यानंतर पवनानगर परिसरात पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहन कोंडी देखील झाल्याचं पाहायला मिळालंय. शनिवार रविवारच्या सुट्टीला जोडून सोमवारी बकरी ईदची सुट्टी आल्याने शनिवारी सकाळपासूनच मुंबई ठाणे परिसरातील पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लोणावळ्यात अद्याप पाऊस सुरू झाला नाही. 2 दिवसांपूर्वी लोणावळा शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला होता, त्यानंतर पावसाने उघडीप देखील दिलेली आहे. June 15 म्हणजे शाळेचा पहिला दिवस. काल जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लांजा डाफळेवाडी येथे पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश अतिशय उत्साहाने व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी मुलांना औक्षण आणि पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं. यावेळी विस्तार अधिकारी
विनोद सावंग, मुख्याध्यापक मनोज रेड्डी, दीपा मुळे, वर्ग शिक्षिका व पालक, ग्रामस्थ विद्यार्थी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सर्वांच्या उपस्थितीत काल नवागतांचं स्वागत, मोफत पाठ्यपुस्तक वाटप हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या पार पडलाय। सगळ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी एक अतिशय आनंदाचा दिवस, शाळेचा पहिला दिवस, शाळेचा पहिला दिवस सर्वांना लक्षात राहणारा असतो। आणि आज 15 जून या 2024 या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व नवीन पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी आमचा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम जिल्हा परिषद मार्फत सर्व शाळांमध्ये लांजा तालुक्यामध्ये सर्वत्र साजरा होत आहे। या जिल्हा परिषद लांजा डापळेवाडीमध्ये सुद्धा मुख्याध्यापक रेड्डी सर आणि सहकारी शिक्षक आणि पालक यांच्या या उत्साहामध्ये या जिल्हा परिषद शाळेमध्ये आज प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झालेला आहे। लांजा तालुक्यामध्ये सुद्धा सर्व शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्या ज्या पालकांनी प्रवेश घेतलेला आहे आणि जिल्हा परिषद शाळेवर विश्वास ठेवून त्या सर्व नवीन प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आमचे सर्व शिक्षक गुरुवर्य स्वागत करीत आहेत। आज सर्वत्र हा प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा होत आहे। या विभागात विरोधाचा बालेकिल्ला होता, पण आता तो ढासळायचं काम येथील ग्रामस्थ जनतेने केलंय। लोकसभेच्या निवडणुकीत पण येथील जनतेनं चांगलं मताधिक्य खासदार सुनील टटकरे यांना दिलेलं आहे। आता विधानसभा आणि जिल्हा परिषदेतही आपला विजय होईल आणि राजाभाई जिल्हा परिषदेमध्ये चांगले सभापतीपद मिळेल असं प्रतिपादन आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी केलंय। शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी 15 जून रोजी कुरडूज जिल्हा परिषद मतदारसंघातील हेमनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। याप्रसंगी आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या पिटकिरी येथे व्यापारी संकुल तसेच तलावाचं सुशोभीकरण, कासळी येथे कैलासवासी जनार्दन नागू पाटील सामाजिक सभागृह तसेच व्यायामशाळा व अंगणवाडी इमारतीच्या कामाचं उद्घाटन आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी उपस्थित मान्यवरांकडून जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी, विजयभाऊ कवळे, जिल्हाप्रमुख राजाभाई केणी, रसिका केणी, रेशमा जोशी, दीपक रानवडे, तालुका प्रमुख अनंत गोंधळी, हिराचंद पाटील, महेश वावेकर, हर्षल पितळे, हृदयनाथ पाटील, प्रमोद पाटील, जीवन पाटील आदी मान्यवर ग्रामस्थ यावेळेला उपस्थित होते। गेल्या 2 महिन्यापूर्वी कुसुला गावामध्ये व्यापारी संकुलन आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या निधीतून मानण्यात आलं। त्याला सुद्धा आम्ही सगळे काकांचं नाव आम्ही दिले, कारण ते सुद्धा त्यांना मास्तरांच्याच बरोबर एक समाजामध्ये या कुसुंगा ग्रामपंचायत हद्दीमध्येच नाही तरी अलिबाग तालुक्यामध्ये जनावस्थांना ओळखले जायचे, जिल्ह्यामध्ये जनावस्थांना ओळखले जायचे। ते कुणासाठी काही योग्य वाक्य असं मी नक्कीच सांगेन आणि त्या वाक्याचा आधार घेऊन तुम्ही मूळ कामात द्यावा अशी माझी आग्रही मागणी राजाचा वाढदिवस आहे। आपलं आयुष्य कोणासाठी तरी व्यक्ती करून फुगत झाल्यापेक्षा चांगल्या याच्यावरती घालवणं काळाची गरज असं मी सांगेन। राजाच्या नेतृत्व काम करत असताना या आताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे मताधिक्य मिळालं आहे ते निवडणूक आज नक्कीच आहे, मान उमदार निश्चित आहे। कारण मी त्या निवडणुकीचा प्रमुख होतो आणि आम्हाला सगळ्यात जबाबदार होती आणि प्रत्येक सगळ्यासाठी मातृत्व उभेदार होते आणि मला उद्योगांच्या अनेक शंका पुसून लावल्या की अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही 40,000 मतदार घेतो, आम्ही सगळे टेन्शनमध्ये आलो आणि बेन लावली, पण माझा पूर्ण विश्वास जनतेवरती की राज्याच्या निवडणुकीने पूर्ण या जिल्ह्यामध्ये काम करत असताना विधानसभेच्या माध्यम असून लोकसभेच्या माध्यम असेल फंड असेल तो आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, राजामध्ये ती क्षमता दिसेल आपण बघितलं की राजाला जरी शिक्षण कमी असलं तरी प्रशासकीय अभ्यास माझ्यापेक्षा तिरंगा जास्त आहे, तर सुरू या फंड असतो तर माझं सुद्धा करत नाही आणि मी कधीही कार्यकर्ता विचार नाही आहे। माझा आमदारपणा मला माहितीच दाखवलं सांगेल किती आहे किती येतो म्हणजे 5 कोटी लोक माहीत आहे, पण कसा वाटत त्याला करेल मला अजिबात माहीत नाही आहे। तालुका प्रमुख कधीना राजा केली ती नावली होईल करे आहे हे अतिशय सुंदररित्या नियोजन पद्धत त्या फंडाचं वाटप निश्चित करून जिल्हा नियोजन समितीचा फंड असेल, जिल्हा परिषदेचा असेल, पंचायत समिती शेषा असेल, शासनाने मिळून घेतला असेल तर विविध निधी हा प्रत्येक गाव खेड्याला कसा पोहोचवला जातो ते राज्याकडे शिकावं, माझ्या एक कार्यक्षम जिल्हा प्रमुख असल्यामुळे मला कुठेही चिंता करण्याची गरज नाही आहे। आता वेळ झाले माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा
फक्त माझे कोकण। Thank you.